गुटखा आणि मावा विक्री करणाऱ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे त्यामुळे पानपट्टी व्यावसायिकांनी कायद्याचं पालन करून व्यवसाय करावा असं आवाहन अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी केलं आहे ते कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनच्या मेळाव्यात बोलत होते अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर उद्योगपती गिरीश शाह कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सावंत आदी मान्यवर मेळाव्याला उपस्थित होते यावेळी बोलताना सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडील कायद्यांची माहिती दिली कोटपा कायदा मोका कायदा तसंच अन्न सुरक्षा आणि मानके कायदा याची माहितीही सहाय्यक आयुक्त केंबळकर यांनी दिली अठरा वर्षाच्या आतील तरुणांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नका असं सांगत गुटखा आणि मावा विक्री करणाऱ्यांवर जर कारवाई झालीच तर ते दंड भरून लगेच सुटून येतात मात्र आता गुटखाणे मावा विक्री करणाऱ्यांवर मोकांतर्गत कडक कारवाई करण्याचा विचार सरकार करत असल्याचं केंबळकर यांनी सांगितलं असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अरुण सावंत यांनी पानपट्टी व्यावसायिकांनी नवनवीन कायद्यांची माहिती घेत कायद्याच्या चाकोरीत राहूनच आपला व्यवसाय करावा असं आवाहन केलं या मेळाव्याला अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी डी एम शिर्के उमेश शेटे संजय काजवे उमेश ठोंबरे यशवंत गोसावी राजेंद्र केसरकर अविनाश कटके आदींसह जिल्ह्यातील व्यावसायिक उपस्थित होते